तर हे होते सुसंस्कृत पुणेकर. आता वळूयात औरंगाबादकडे. औरंगाबाद जिल्ह्यात 4 एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन असल्यानं येणारा शनिवार आणि रविवार कडकडीत बंद असणार आहे आणि या बंदच्या काळात शनिवारी जिल्ह्यातील सर्व बँका ग्राहकांसाठी बंद असतील. मार्च एंडिंग असल्यामुळे बँकेतले अंतर्गत व्यवहार सुरू असतील, मात्र ग्राहकांना कुठलीही सुविधा दिली जाणार नाही असे आदेशच औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयानं काढले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तर मुंबईत काल तब्बल 2877 नवे रुग्ण आढळून आलेत. मात्र मुंबईकरांना कोरोनाचं गांभीर्य आहे की नाही असाच प्रश्न दादर भाजी मार्केटमधील गर्दीतून दिसून येतोय. दादरच्या भाजी मार्केट परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे आणि यावेळी कोरोनाचे नियम त्यांनी चक्क पायदळीच तुडवले. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन यावेळी गुलाबराव पाटलांनी केलंय. गुलाबराव पाटील हे गेल्या 2 दिवसांपासून ठाण्यात शिवसेनेच्या नगरसेवकांसह जळगावातील भाजपच्या फुटीर नगरसेवकांसोबत होते आणि याच वेळी त्यांना आता कोरोनाची लागण झाल्याचं कळत आहे. आणि आता पुण्यातून बातमी. जनावरांना देण्यात येणारा निकृष्ट दर्जाचा हरभरा आणि तुरडाळ चक्क शालेय पोषण आहार म्हणून वाटप करण्यात येतोय आणि ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ज्या निकृष्ट दर्जाच्या आहाराचा पुरवठा करण्यात येत होता आणि त्याचबरोबर पुरवठा करण्यात येत असलेल्या प्रत्येक गोणीमध्ये 5 किलो कडधान्य कमी असल्याचं सुद्धा समोर आलंय आणि या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं आता स्पष्ट होत आहे. हडपसरमधल्या महापालिकेच्या शाळा क्रमांक 58 इथे हा सगळा प्रकार घडलाय. तर जागरूक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलाय. मुंबई इथल्या दिनांक दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन लिमिटेड यांच्याकडून या कडधान्याचा पुरवठा करण्यात येत होता. तर हरभऱ्याच्या आणि तुरडाळीच्या गोणीवर जनावरांचा फोटो असून हे कडधान्य जनावरांसाठी असल्याचा उल्लेख सुद्धा या गोणीवर करण्यात आलाय. नांदुरा शहरास पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन श्रीधर नगरच्या पुलाजवळ पोकलँडमुळे फुटली आहे आणि पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे नांदुरा शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तर नांदुरा नगरपालिकेनं पाईपलाईन व्यवस्थित होत नाही तोवर नांदुरा शहराचा पाणी पुरवठा सुद्धा बंद राहील असं नागरिकांना कळवलं. दरम्यान तात्काळ पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू करण्यात येणार असून लवकरच नांदुरा शहराला सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल असं सुद्धा नगरपालिकेनं सूचित केलंय. नाही चालणार ना बे.